नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व कुक्कुटपालन व्यावसायिकांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो मुक्त संचार पद्धतीमध्ये जर आपण कुक्कुटपालन करण्याचा जर विचार केला तर आपल्याला कोणती जात आपल्या शेडवर फायदेशीर ठरू शकते। तर मित्रांनो, आपण जेव्हा मुक्त संचार पद्धतीमध्ये कुक्कुटपालन करतो तर मुक्त संचार पद्धतीमध्ये तुम्ही अंडी उत्पादनासाठी करताय की मीट पर्पजसाठी करताय की कशा प्रकारे करताय, तुम्हाला पहिले डिसाईड करावं लागेल। जर तुम्ही एक प्रोडक्शनसाठी तयार करत आहात तर तुमच्यासाठी बेस्ट जे जात आहे ते कावेरी आहे, डी पी क्रॉस आहे, या दोन जात तुमच्यासाठी बेस्ट आहे। कारण की फ्रेंजमध्ये या कोंबड्यांना चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कशाप्रकारे खाद्य शोधून खाणे हे पण त्यांना समजते। त्यानंतर ते जेव्हा आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्या सोडतो त्या कोंबड्या जे आहे ते चांगल्या प्रकारे अंडी उत्पादन मुक्त संचार पद्धतीमध्ये पण करते, परंतु त्यांना थोड्या प्रकारे लेअर फीट आपल्याला द्यावं लागते। आता तुम्हाला लेअर फार्म टाकायचा आहे फ्री रेंजवाला किंवा हॅचरी युनिट पण सुरू करायचं आहे त्यामध्ये छोटंसं, तुम्ही कसं करू शकता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, आपण जेव्हा मुक्त संचार पद्धतीमध्ये जर विचार केला तर तुम्ही पिल्ल्यापासून सुरुवात करा। एक दिवसाचं पिल्लू म्हणा चांगल्या प्रकारे लसीकरण खाद्य वगैरे 3-4 महिन्यापर्यंत खाद्य वगैरे द्या चांगल्या प्रकारे। 4 महिन्यापासून लेअर फीट कोंबड्यांना चालू करा। जेव्हा आपण फ्रीजमध्ये कोंबड्या सोडतो 2-2.5 महिन्याचे पिल्ले झाले, ब्रोडिंग वगैरे सर्व लसीकरण व्यवस्थित झालं, त्यानंतर फ्रीजमध्ये सोडा। फ्रीजमध्ये खाद्य थोडा 50% द्या। 50% जे काही पालक सांबार जे काही आहे फ्रेश मटेरियल, हॉटेल वेस्ट, भाजीपाला वेस्ट जे काही आहे ते सर्व देत राहा, त्यांना एक सवय पाडून घ्या। त्यानंतर 4 महिने जशी कोंबडी झाली त्यांना लेअर फीड चालू करा। 4 महिन्यापासून जर आपण योग्य प्रकारे लेअर फीड आणि कॅल्शियम जर एकदम चांगल्या क्वालिटीचं जर वापरलं तर 4.5 ते 5.5 म्हणजे 5 महिन्याच्या अंदर पूर्ण कोंबड्या तुमच्या अंड्यावर येऊन जाणार। जेव्हा कोंबडी अंड्यावर येते जवळचे 15 ते 20 दिवसात जेव्हा कोंबडी अंड्यावर येते 15 ते 20 जे स्टार्टिंगचे अंडे असतात 15-20 दिवसचे ते तुम्ही विक्री करा खाण्यासाठी। त्यानंतरचे जे अंडे आहे तुम्ही ते हॅचिंग करू शकता। हॅचिंग घ्यायच्यासाठी की तुम्ही पिल्ल्याचं प्रोडक्शन पण घेऊ शकता, पिल्ले पण विक्री करू शकता। छोटे मोठे इन्क्युबेटर बनवा थर्माकॉलचे घरच्या घरी किंवा कार्टून बॉक्स असेल त्या अंदर पेपर फॉईल लावा। ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून जे W12090 ग्रीन कलरचे जे किट आहे ते तुम्ही घेऊन या। छोटा मोठा इन्क्युबेटर बनवा घरच्या घरी, पिल्ल्याचं उत्पादन स्टार्टिंग करून द्या। म्हणजे अंडे पण विका, पिल्ले पण काढा। पिल्ले पण आपले फार्मर मोठे करा किंवा बाजूबाजू शेतकऱ्यांना पिल्ले लागत असेल पिल्ले पण विका। सर्व बिझनेस तुम्ही सेटअप करा। जसं श्रावणचा महिना आला आपले अंडे काही विक्री होत नाही जास्त, विक्री नाही होत तर मशीनमध्ये टाका, मशीनमधून पिल्ले काढून विका। पिल्ले तर विक्री होणारच, पिल्ले पण विक्री नाही होत आहे। 1 महिन्याचे पूर्ण तुम्ही योग्य प्रकारे त्यांना ब्रोडिंग करा, वॅक्सिनेशन करा। 1 महिन्याचे पिल्ले जे समोरचे शेतकरी आहे नवीन त्याला विका। संपूर्ण सोशल मीडियावर तुम्ही तुमचं जाहिरात द्या, आमच्याकडे अंडे मिळतात, पिल्ले मिळतात, 1 महिन्याचे लसीकरण झालेले पिल्ले मिळतात, आमच्याकडे योग्य मार्गदर्शन मिळतं। संपूर्ण तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इकडे तिकडे तुमचं नाव, ॲड्रेस, पत्ता टाकून संपूर्ण शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या आजूबाजूचे जे काही नवीन व्यावसायिक आहे ते तुमच्याशी जोडून जाणार आणि त्यांना जे जे हवं आहे फीड, कॅल्शियम, जे काही औषधी वगैरेबद्दल तुम्हाला जे माहिती असेल ते तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुमच्याकडून जे एक्सेलिंग होणार त्यानंतर पिल्ले पण ते घेऊ शकतात। असं तुम्ही फार्मिंगचा सेटअप करा। जर तुम्हाला पिल्ल्यापासून सुरुवात जर नाही करायची आहे तर तुम्ही जे आहे 3 महिन्याच्या डी पी क्रॉसच्या कटिंगसाठी जे मार्केटमध्ये उपलब्ध होतात होलसेल रेटमध्ये त्या तुम्ही घेऊन या। सध्या मार्केटमध्ये 160-150 रुपये रेट चालू आहे होलसेल, कावेरी डी पी क्रॉसचा रेट चालू आहे। तर त्या हिशोबाने तुम्हाला जर कुठे मिळत असेल चांगल्या रेटने आणि चांगल्या निवडलेल्या कोंबड्या, चांगल्या कलरवाज, बारीक पायवाल्या, चांगली चोच, मस्त तुर्रा वगैरे एकदम जबरदस्त अशा कोंबड्या निवडा। प्रत्येकी 100 कोंबडी मागे 10 नर तुम्हाला ठेवायचे आहे। 500 जर कोंबड्या घेत असेल 50 नर ठेवा। अशा प्रकारे तुम्ही फ्रीजमध्ये फार्म सेटअप करा। फ्रीजमध्ये कोंबड्या सोडतो तर लेअर फीड तुम्हाला देणे आहेच, लेअर फीड किंवा ग्रोअर फीड जे काही तुम्हाला मिळेल 50% तुम्हाला फीड द्यावंच लागते। कारण की त्या लहानपणीपासून ब्रोडिंग केलेल्या पिल्ले असतात आणि ब्रोडिंग केलेले पिल्ले जे आहे त्यांना फीड लहानपणीपासून सवय असते, तर 50% तुम्हाला देणेच आहे। सोबतच कॅल्शियम, सोबतच ब्रोटॉन लिक्विड, जे काही औषधी पुरवठा आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे जर केला तर नक्की तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता। सोबतच वेगवेगळे तुम्ही हॅचरी युनिट, छोटं मोठं अंडी विक्री, व्यापारीशी संपर्क साधा, अशी बॅनर पोस्टिंग सोशल मीडियावर संपूर्ण तुम्ही इकडे तिकडे जाहिरात जर टाकली तर नक्की तुम्ही कुक्कुटपालनामध्ये फायदेशीर तुमचा व्यवसाय ठरू शकता। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा अशाच प्रकारे अजून काही व्हिडिओ तुम्हाला लागत असेल कोणत्या टॉपिकवर तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण नक्की लवकरात लवकर दुसरा व्हिडिओ बनवू। धन्यवाद।